शिक्षक आड़ेफाटा पोलीस ठाणे। गणपती उत्सव ईद इत्यादि महत्त्वाचे बंदोबस्त पार पडलेले आहेत। पोलिसांनी आणि इतर प्रशासनांनी चांगला बंदोबस्त केल्याने शांततेत सर्व सण पार पडलेले आहेत। त्या बंदोबस्तात आमचे दोन्ही चालक मेजर निगोट मेजर बांगर मेजर आणि इतर दोन ऐवळे आणि आमले यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे। बांगर मेजर यांची 3 वर्ष सेवा आळेफाटा येथे झालेली आहे। त्यानंतर त्यांच्या काही घरगुती कारणास्तव त्यांनी शिकरापूर या ठिकाणी बदली केली। मोठ्या जड अंतकरणाने आम्ही त्यांचा आज निरोप समारंभ पार पाडत आहे। पोलीस कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण बांगर मेजर यांनी पोलिसांना दाखवून दिलेलं आहे। फक्त आपली गाडी कशी नीट ठेवावी आणि आपल्याला आजार झाल्यानंतर आपण कसं जसं आपलं कुटुंब अस्वस्थ होतं तसं त्यांना ती गाडी कधी दुरुस्त करावी असा एक ध्यास लागायचा की कुठल्याही मार्गाने पहिली गाडी दुरुस्त करायची आणि आपल्या कर्तव्यावर हजर राहायचं। दिवस रात्र त्यांना गाडीची काळजी, पोलीस स्टेशनची काळजी, तपासाची काळजी, कायदा सुव्यवस्थेची काळजी, कोणती एखादी गोष्ट चुकून आमच्याकडून राहिली तर ते हळूच कानात येऊन सांगायचे, साहेब आपल्याकडून ही त्रुटी राहिलेली आहे, आपण ती पूर्ण केली तर बरं होईल। आमची काही इच्छा नाही आहे त्यांना सोडायची, परंतु त्यांच्या कौटुंबिक अडचणी ज्याप्रमाणे मुलगी किती लाडकी असली परंतु लग्न झाल्यानंतर तिला सोडावंच लागतं तशीच सगळ्यांची परिस्थिती झालेली आहे। प्रत्येक चांगल्या पोलिसाचं महत्त्व हे त्या इन्चार्जला आणि ते काम करणाऱ्या पोलिसाच्या टीमलाच असतं। आम्हाला सगळ्यांना दुःख आहे की ते आम्हाला सोडून दुसऱ्या पोलीस स्टेशनला चालले। आम्हाला त्यांची उणीव कायमच जाणवत राहील। आमच्याऐवजी आता शिकरापूर एक पाऊल आमच्या पुढे राहील, परंतु आम्हाला ज्या ज्या वेळी त्यांची मदत लागेल आम्ही मदतीची हात दिल्यावर ते आम्हाला मदत करतील हीच अपेक्षा ठेवतो। आणि या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या छोटा मोठा त्रास झाला असेल तो त्यांनी इथेच विसर्जन करून मोठ्या आनंदात शिकरापूर येथे असत्य जावं। आळेफाटा पोलीस स्टेशन आणि जुन्नर डिव्हिजनकडून मी त्यांच्या मागील 3 वर्षाच्या कारकिर्दीला सलाम करतो आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।